सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी. खेड तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडीतील प्राचीन अशा निसर्गाच्या कुशीत वसलेल्या व नदीच्या काठावर वसलेल्या दत्तगुरूंच्या स्थानावरती दत्तगुरूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या कोकणातील तीर्थक्षेत्राचा आढावा घेतलाय आपलं कोकणने. खेड तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथे नारंगी नदीच्या किनाऱ्यावर कित्येक वर्षे जुने दत्तगुरूंचे स्थान आहे. दत्तगुरूंच्या स्थानाच्या इथे औदुंबराचे झाड देखील प्राचीन आहे. आज या दत्तगुरूंच्या प्राचीन स्थानाच्या इथे विधिवत दत्तगुरूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना विधिवत करण्यात आली. आज इथे नवीन मूर्ती प्रतिष्ठापना केली. कालपासून आपण सुरू केलेल्या या कार्यक्रमामध्ये अघोर शांत केली. ती शांत झाल्यानंतर संध्याकाळी जलादिवास केला. त्या मूर्ती नवीन मूर्तीवरती असणारे संस्कार केले सगळे. त्याच्यानंतर एक शयन दिलं नवीन मूर्तीला आणि आज या ठिकाणी प्रतिष्ठापना केली. आज सकाळपासून म्हणजे पुण्यावचन झालं पहिल्या सुरुवातीला. त्याच्यानंतर इकडे असणाऱ्या देवता स्थापना झाल्या. मुख्य देव नवग्रह यांचं सगळ्यांचं होमहवन झालं. बलिदान करून आत्ता पूर्णाहुती करून सांगता झाली. या सगळ्या कालावधीमध्ये मध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना परत एकदा करण्यात आली. त्याच्यावरती असलेली तत्व न्यास असं सगळं विधिवत करण्यात आलं त्याच्यामध्ये. गेली 40 वर्ष दत्तगुरूंची सेवा चिंचघर प्रभुवाडीमधील सतीश उर्फ दादा कदम व त्यांचे कुटुंबीय निस्वार्थीपणे आणि मनोभावे करतात. या दत्तगुरूंचा जो इतिहास, ह्याची स्थापना कोणी केली हे अद्याप कोणाला माहिती नाही की ही सतत आम्ही 80 वर्ष याची सेवेमध्ये आम्ही आहेत. पूर्वी खोपकर म्हणून होते, त्यांच्याकडे ते करत होते आणि हे करत असताना हे असं त्यांच्याकडून पण आम्हाला असं कळलं आहे की हे कुणी केलेलं आहे. नाथपंतांपैकी कुणीतरी याची स्थापना केलेली आहे. आणि ह्या मंदिराचं, दत्त मंदिराचं वैशिष्ट्य की येथे ज्या पादुका आहेत, या उमराच्या झाडाच्या आतमध्ये पादुका आहेत, त्या आता आपण बाहेर काढलेल्या आहेत. त्या पूर्वी उमराचं जुनं झाड होतं, त्याच्या आतमध्ये त्या होत्या. ह्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराचं की असं आहे की ह्या मंदिराच्या बाजूला वाहणारी जी नदी आहे ही उत्तर दक्षिण नदी आहे. ह्याच ह्या क्षेत्राचा पण संगम 1 किलोमीटरवर आहे. तर ही जी भूमी जी आहे की ही निर्जल ह्याच्या ह्याच्यामध्ये होतं. पूर्वी आत्ता इथे सगळं मंदिर वगैरे सगळं झालं आहे. पूर्वी उमराचं झाडाच्या खाली त्या पादुका होत्या, सगळं जंगल होतं आणि त्या ह्याच्या ते निर्जलस्थानी होतं. तर ही तपोभूमी आहे आणि इथे येणारा माणूस आहे आजपर्यंत की निराश नाही गेला. आणि इथे येणारा माणूस सांगून बोलून कधीच येत नाही की जो येणारा असेल सांगतो तरी येणार. इथे ज्याच्या प्रारब्धामध्ये जे नशिबात आहे, ज्याच्या नशिबात लिहिलेलं आहे, तोच माणूस इथे येतो. अल्पावधीतच या निसर्गाच्या कुशीत आणि नारंगी नदीच्या काठावर वसलेल्या या दत्तगुरूंच्या स्थानाला लोक तीर्थक्षेत्र म्हणून सध्या ओळखू लागले. या ठिकाणी भाविकांची वर्दळही पाहायला मिळते व ठिकाणी गरम पाण्याचे कुंडही आहे. हे मंदिर स्वयंभू आहे पहिलं म्हणजे. त्यानंतर ह्या मंदिराची, ह्या दत्त मंदिराची एक आख्यायिका अशी आहे की या मंदिरामध्ये जी लोक भाविक येतात त्यांची मनोकामना पूर्ण होणं हे सगळ्यांना माहिती आहे. खेडवासींना तर जास्त जास्त मी सांगेन त्यांना माहिती आहे, त्यांना अनुभव आलेला आहे. आपल्या खेडचे सन्मान्य सुरादा होतं, त्यांना देखील या इथे त्यांनी नवस केला होता आणि त्यांना 2 मुलं देखील ट्विन्स जुळायचे झाले आहेत. हा एक आपल्या जिवंत उदाहरण म्हणता येईल. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये किंवा आमच्या घरामध्ये किंवा आपल्या सगळ्या कुटुंबामध्ये या चिंचघरवासियांना खूप चांगले चांगले अनुभव आलेले आहेत. त्याचबरोबर हे स्वयंभू देवस्थान असल्यामुळे खूपशी लोकं इथे भाविक म्हणून येतात आणि दरवर्षी दत्तजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी होते. या पवित्र दत्तगुरूंच्या स्थाना ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम, यज्ञ, पारायण आणि दत्तगुरूंची आरती नित्य नियमित होते. आज चिंचघर प्रभुवाडीमध्ये स्वयंभू जे दत्त मंदिर आहे त्याचा आज प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होता. आणि या ठिकाणी या मंदिराची एक खासियत आहे, एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी जे भक्त दत्तगुरूंच्या चरणी लीन होतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या जातात. व्हिडिओ जर्नलिस्ट नंदकिशोर थेराडेसह नंदेश खेडेकर, आपलं कोकण खेड. सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी.